विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपला दुसऱ्या वर्गात सर्वांचं प्रथमचं स्वागत. मागच्या पाठामध्ये आपण रेझिस्टन्स हा घटक अभ्यासलेला होतो की रेझिस्टन्स म्हणजे काय, रेझिस्टन्सची थोडक्यात डेफिनेशन आपण त्या ठिकाणी बघितली होती. मग त्याचं युनिट असेल किंवा मग ते ओहममध्ये आपण सांगतो, त्याचबरोबर ती पॉवरमध्ये कॅल्क्युलेट केली जातं, त्याचबरोबर आपण टाईप्स ऑफ रेझिस्टर्सचा अभ्यास देखील मागच्या पाठामध्ये या ठिकाणी केलेला होता की रेजिस्टन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की वायर वाउंड रेजिस्टन्स होता. त्यानंतर दुसरा जो रेजिस्टन्सचा टाईप्स होता कार्बन रेजिस्टन्स, या टॉपिकवरती आपण मागच्या पाठात थोडासा अभ्यास केला होता. तर ते मागच्या पाठामध्ये मी सांगत असताना तुम्हाला सांगितलं होतं की रेजिस्टन्सची किंमत ही आपण दोन पद्धतीने माहीत करू शकतो, एक तर मल्टीमीटरच्या सहाय्याने किंवा दुसरं तर त्याचबरोबर आपण बोललो होतो की कलर कोड चार्टच्या सहाय्याने. तर आज आपण या ठिकाणी एखाद्या कार्बन रेझिस्टन्सची किंमत कलर कोडच्या सहाय्याने कशा पद्धतीने माहीत करू शकू याविषयी आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मी या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतोय रेझिस्टन्स कलर कोडिंग चार्ट या ठिकाणी आपल्याकडे आहे. हा एक चार्ट आहे जो चार्ट तुम्हा सर्वांना म्हणजे इलेक्ट्रिशियनचे जेवढे काही विद्यार्थी असतील किंवा मी तर म्हणतो की इलेक्ट्रिकलमध्ये काम करणारा प्रत्येक टेक्निशियन त्याला हा कलर कोड चार्ट पाठच असायला पाहिजे. या कलर कोडच्या सहाय्याने आपण कुठल्याही रेजिस्टरची किंमत माहीत करू शकतो. ज्याप्रमाणे बघा आता कलर कोड चार्ट आहे या ठिकाणी, याला थोडस मी झूम करण्याचा प्रयत्न करतो. नाही सॉरी, हा पहा तुम्ही या ठिकाणी कलर कोड आहे. एक नंबर जो आहे तो ब्लॅक कलरचा आहे, त्याला 0 नंबर दिलेला आहे. नंतर ब्राऊन आहे, त्याला 1 नंबर दिलेला आहे. नंतरचा कलर रेड आहे, त्याला 2 नंबर दिलेला आहे. ऑरेंज 3 नंबर, येलो 4 नंबर, ग्रीन 5 नंबर, ब्ल्यू 6 नंबर, वॉलेट 7 नंबर, ग्रे 8 नंबर आणि व्हाईट 9 नंबर. म्हणजे 0 ते 9 पर्यंतचे हे फिगर्स आहेत, न्यूमेरिकल नंबर्स आहेत आणि ते प्रत्येक कलरला दिलेले आहेत. जसं की ब्लॅकचा कलर असेल तर त्याला 0 नंबर आपण सांगायला पाहिजे. ब्राऊनचा कलर असेल, हे का बरं कशासाठी वापरायचे चार्ट, तर ही बाजूची एक इमेज आहे, हा कार्बन रेझिस्टन्स दाखवलेला आहे. तर मागच्या पाठामध्ये आपण बघितलं होतं की कार्बन रेझिस्टन्सला वेगवेगळ्या प्रकारच्या कलरचे बँड आपल्याला त्या ठिकाणी रेझिस्टन्समध्ये पाहायला मिळाले होते. त्या पद्धतीने या ठिकाणी हा एक